नमस्कार. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे या पुरस्कारासाठी आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या स्वन कर्तृत्वानं नावलौकिक मिळवणाऱ्या अशा काही महान व्यक्तींची आम्ही त्यांच्या गावोगावी जाऊन किंवा त्यांना परस्पर भेटून त्यांची माहिती मिळवून त्यांची निवड केलेली आहे. अशाचपैकी निवृत्त अधिकारी आहेत निवृत्त माजी तहसीलदार माननीय सुभाष कांताबाई बाळकृष्ण कनवाळसाहेब यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत, ज्यांनी शून्यातून कसं विश्व निर्माण केलं, स्वकर्तृत्वानं नावलौकिक कसं मिळवलं, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षण त्यांनी कसं घेतलं, एकदम हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या हातून काय काय समाजकार्य घडलेले आहे आणि इतरांना ते अजूनही प्रेरणादायी ठरलेलं असं व्यक्तिमत्व आहे. निवृत्तीनंतरही ते आजही सेवा करतात. तर जाणून घेऊयात माननीय सुभाष कनवळसाहेब यांच्याकडूनच यांच्या यशाची वाटचाल. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं मूळ गाव कोणतं? माझे मूळ गाव सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळी खटाव तालुक्यामध्ये अत्यंत खेडं असलेलं गाव जे आहे ते लोणी गाव म्हणून आहे. ते माझं मूळ गाव आहे. ज्या मूळ गावातून लोणहिरा नावाचा वडा वाहतो. क्या होतं तुमचं शिक्षण? माझं शिक्षण आहे बी एLLB LLM फर्स्ट. क्या बात. तुमच्या घरची पूर्वीची परिस्थिती कशी होती? अत्यंत गरिबीची आणि अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. अत्यंत गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे. गरीब शेतकरी कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये माझा जन्म झालेला आहे. क्या बात. सर आपण प्रशासन सेवेमध्ये आला, प्रथम आपण कुठे नोकरीस होता आणि त्यानंतर आपल्या कुठे कुठे पदोन्नती झाली, त्या कशा पद्धतीने झाल्या? मी सर्वप्रथम ज्यावेळी SSC पास झालो गावी आणि त्यानंतर मुंबईला मी आलो, त्यावेळी सुरुवातीला नोकरी नसल्यामुळे बेरोजगार होतो. त्यावेळी हातगाडी ओढण्यापासून ते तहसीलदारपदापर्यंत माझी वाटचाल झालेली आहे. इवन मी शासकीय सेवेमध्ये 1978 साली लागल्यानंतर सर्वप्रथम मी लिपिक, बिल कलेक्टर, खतावणी लिपिक, कॅशियर, कोर्ट लिपिक, त्याचबरोबर अव्वल कारकून, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार, त्याच्यानंतर इमारत देखभाल अधिकारी आणि नंतर तहसीलदार म्हणून विविध पदावरती या काम केलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाचा पूर्ण अनुभव माझ्यापदरी आहे. सर आपल्या हातून आत्तापर्यंत कोणती कोणती अशी कामं झाली जेणेकरून त्याच्यावर विशेष असं लक्ष देता येईल? महाराष्ट्र निर्माता म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगाचं म्हणजे महत्त्वाचं योगदान दिलेलं असल्यामुळे 2010 साली माझं राष्ट्रपतीकडून नावाचं नामांकन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर तहसीलदार म्हणून मी ज्या ज्या तालुक्यामध्ये काम केलं त्या त्या तालुक्याचा विकासाच्या कार्यास गती मिळवून देण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे. मी सतत 6 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा इष्टांकामध्ये महसूल इष्टांकामध्ये सतत पहिला क्रमांक आलेला आहे. सलग 21 वेळा राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळालेला आहे. त्याचबरोबर मला शासन सेवेमध्ये अतिउत्कृष्ट काम केल्याबद्दल शासनाकडून 1 आगाऊ वेतनवाढ मला मिळालेली आहे. त्याची नोंदही सेवा पुस्तकात घेण्यात आलेली होती. सेवानिवृत्तीनंतरही मी सिडको प्रशासनामध्ये 2 वर्ष, त्याचबरोबर आत्ताही मी JNPT प्रशासनामध्ये इस्टेट कन्सल्टंट म्हणून काम करीत आहे. सर एक संवेदनशील अधिकारी आणि एक संवेदनशील नागरिक म्हणून या नात्याने शासकीय योजनांची गरजवंतापर्यंत पोहोच करण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे. सर तुमचे आदर्श गुरु कोण कोण आहेत? शिक्षणासाठी माझे आदर्श गुरु म्हणजे माझे दिवंगत वडील बाळूबळी कनवाळू हे गुरुजी हे माझे आदर्श गुरु असून माझे चुलते सक्के चुलते देवचंद बळी कनवाळू ते सध्या रिटायर आहेत, असे ते गुरु आहेत, आदर्श गुरु. अच्छा. तहसीलदार पदावर रुजू झाल्यानंतर जो तुमचा पहिला आनंद कसा होता आणि त्यानंतर तुम्ही कसं कार्य केलं? तहसीलदार पदावरती 2003 साली मी ज्यावेळी रुजू झालो त्यावेळी
माझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा आनंद मला मिळाला त्यावेळी की मी तहसीलदार या पदावरती आरोढ झालो म्हणून. तर माझ्या वडिलांची जी शेवटची इच्छा होती मी तहसीलदार व्हावं म्हणून ती इच्छा माझ्याकडून पूर्ण झाल्याचा आनंद मला झाला. आणि मी सतत सातत्यानं 6 वर्ष मी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळणारा तहसीलदार म्हणून महसूल इष्टांकामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे मी त्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना माझा एक प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. सर मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण बहुजन समाजापैकी आहात, बहुजन समाजामध्ये अजूनही अनेकांना जमिनीबद्दलची माहिती नाही आहे, त्यातल्या त्यात कुळ कायद्याविषयी, कुळ कायद्याच्या जमिनी कशा मिळवता येतात आणि त्याच्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागते त्याबद्दल थोडक्यात जरा माहिती. कुळ कायदा तसं पाहिलं तर कुळ कायदा 1948 मुंबई कुळ वहिवाट कायदा जो आहे तो 1948 कायद्यान्वये कामकाज चालतं. या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं म्हणेन की नजराणा फी 40% रक्कम भरल्यानंतर 2014 जो गव्हर्नमेंटचा जी आर आहे त्या गव्हर्नमेंटच्या सुधारित जी आर प्रमाणे सदरची कारवाई पूर्ण करण्याबद्दल त्या जी आरमध्ये संपूर्ण व्यवस्थितरित्या विश्लेषण केलेलं आहे. त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की 40% नजराणा भरल्यानंतरच प्रोसेस पूर्ण होते. प्रथमतः 10 वर्षापूर्वीचं 32 गची जमिनीची खरेदी झाल्यानंतर 32 म सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 43 सेक्शनखाली SDO परवानगी घेऊन ती पुढची पूर्तता करता येते असं माझं मत आहे. सर अजूनही आपला जो बहुजन समाज आहे अनेक ठिकाणी ते शिक्षणाच्या पद्धतीत मागे आहे, अशा लोकांना तुम्ही शिक्षणाबद्दल काय सांगाल आणि प्रशासन सेवेत कसं येण्यास त्यांना प्रवृत्त कराल? बहुजनाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये एकतर बहुजन समाजातील तळागाळातील जो विद्यार्थी असतो अत्यंत गरीब अवस्थेतून तो वर आलेला असतो आणि त्यांच्याकरता मी एकच संदेश देऊ शकतो की त्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये योग्य तऱ्हेनं योग्य दिशेनं पावलं उचलली गेली पाहिजेत. आज आपल्या या ठिकाणी बार्टीसारखी संस्था आहे की ज्या ठिकाणी IAS अधिकारी होऊन शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्याचाही आस्वाद त्यांनी घेतला पाहिजे आणि आपण तळागाळातून आलेलो आहोत हे कधीही विसरता कामा नये एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. सर तुमच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे जो तुम्हाला स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत, हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित कराल? माझे दिवंगत आजोबा बळीश्वरा कनवाळू, त्याचबरोबर माझे दिवंगत वडील बाळूबळी कनवाळू, माझे चुलते देवचंद बळी कनवाळू आणि माझी पत्नी सुविद्ध संध्या सुभाष कनवाळू यांना मी हा माझा पुरस्कार समर्पित करीत आहे. सर आपण निवृत्तीनंतर अजूनही काम करतात असं आम्हाला कळालेलं आहे आणि तुम्ही GNPT वर एक सल्लागार म्हणून आहात, निवृत्तीनंतर पेन्शनवर तुम्हाला जगावं असं वाटलं नाही का आणि काम कशासाठी करताय? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आपण. या प्रश्नाचं उत्तर देताना मी एवढंच सांगेन की अत्यंत प्रामाणिकपणे संपूर्ण 23 वर्ष 6 महिने आणि 28 दिवस सेवा केल्यानंतर माननीय आयुक्तांनी सर्टिफिकेट दिल्यानंतर आणि माझी पेन्शन अत्यंत तुटपुंजी पेन्शन असल्यामुळे माझी दोन्ही मुलं सध्या नोकरीला नसल्यामुळे आणि ती शिक्षण घेत असल्यामुळे मी सध्या JNPT म्हणा किंवा सिडको म्हणा या ठिकाणी मी कन्सल्टंट म्हणून काम करतो की जेणेकरून माझ्या मुलांचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करता येईल याकडं मी सध्या आणि माझी प्रकृती स्वास्थ्य ठीक राहावं यासाठी मी हा उठाठोप करीत आहे. सर प्रशासन सेवेमध्ये वेगवेगळ्या पदावर अनेक नवीन नवीन मंडळी येत आहेत, काही जणांचे मनं कच्ची होतात जेणेकरून काही एक्झाममध्ये फेल होतात किंवा काही जण पास होतात, काही जणांना उमेद असते की आपल्याला विविध पदावर नोकरी मिळेल आणि जी ज्यांची मनं कच्ची झालेली आहेत अशांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? माझं एकच म्हणणं आहे की अशा लोकांनी
व्यवहार ज्ञानाची सांगड घालणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या खुर्चीवर आपण बसलेलो बसायला जाणार आहोत किंवा ज्याच्यावरती बसलेलो आहोत त्या ठिकाणी आपल्या जिभेच्या शेंड्यावरती एक मधाचा थेंब टाकून काम केलं आणि सावलीत न बसता उन्हात जाऊन काम केलं, प्रत्यक्ष जागेवरती जाऊन जर काम केलं तर या गोष्टीला प्राधान्य मिळून लोकांची कामं होण्याकडे कल मिळेल, एवढंच मला या ठिकाणी सांगू वाटतं. धन्यवाद सर, आपण आपली अमूल्य अशी आम्हाला माहिती दिली. तुमची माहिती बहुजन समाजातील अनेकांना ती नक्कीच आवडेल आणि इतरांनाही ती नक्कीच आवडेल. यातूनच तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांना तुमच्या मुलाखतीतून प्रेरणा मिळेल असं आम्हाला 100% वाटतं आहे. त्याबद्दल धन्यवाद सर. लवकरच आम्ही महाराष्ट्र चित्रपट महासंघाचा जो पुरस्कार तुम्हाला स्टार महाराष्ट्राचा हा पुरस्कार देणार आहोत, या पुरस्कारासाठी सहकुटुंब सहपरिवार येऊन आपण पुरस्कार स्वीकारावा अशी आपल्याला थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. जय महाराष्ट्र.